त्या मंत्राचा जप करायला तो सांगतो पण आपला त्याच्यावर विश्वास नसतो. आपलं मंत्राची जप माझ चालू असते पण विचार आपले दुसरीकडे चालू असतात. बरोबर आहे. एकनाथ महाराज 10 वर्षाचे असताना गुरुच्या शोधात गेले. शोध करता करता त्यांना जनार्दन स्वामी सापडले. त्यांनी त्यांची 12 वर्षे सेवा केली आणि त्यांनी शिष्य म्हणून त्यांच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला आणि त्यांना शक्तिपात झाला. असा शक्तिपात झाला की त्यांना संपूर्ण ज्ञान प्राप्त झालं. बरोबर. आणि त्यांनी रामायण असे सारखे ग्रंथ अभ्यास न करता सुद्धा लिहिले. त्या गुरुने जसा शक्तिपात केला असा मी गुरु आतापर्यंत शोधत होतो पण अद्याप मला तसा गुरु सापडलेला नाही. त्यांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर त्याला संपूर्ण ज्ञान प्राप्त झालं पाहिजे असा मी आतापर्यंत 2-4 गुरु पाहिले पण मला असा शक्तिपात करणारा असा गुरु अद्याप भेटलेला नाही. आतापर्यंत असा गुरु एकनाथ ज्या दिवशी आपण म्हणू तसाच गुरु तुम्हाला मिळेल. त्याच्यासाठी हे परिवर्तन आणणं खूप गरजेचं आहे. एक पाऊल तर घ्या. एकनाथांपर्यंत पोहोचणं फार लांबच आहे. सध्या तुमचा प्रवास इतका छोटासा आहे. इतका छोट्या एक पाऊल तुम्ही घ्या. तुम्ही कुणाशी कंपेअर आपली करता? कुणाशी तुलना आपली चालली? एकनाथांबरोबर. जेव्हा आपण त्या पायरीला येऊ तेव्हा तुमच्या समोर तसाच गुरु मिळेल. एकनाथांच्या त्या परंपरेला येऊ ते जे त्यांनी जे 14 वर्ष त्यांच्या गुरुंबरोबर काढली आणि जे काय ते शिकले किंवा जे काय त्यांनी त्याग केला असेल काय केलं असेल साधना केली असेल आपल्याला माहिती नाही. ती करण्याची आपली आहे कपॅसिटी एवढी? 14 वर्ष 14 मिनिटं तुम्ही मेडिटेशनला बसू शकणार नाही. 14 मिनिटं मी गॅरंटी देते 14 मिनिटं विचार न केल्याशिवाय तुम्ही बसा तुमची साधना करायला शक्यच नाही. एकनाथाने जे केलं नक्कीच झालं ते त्यांचे तसे गुरु प्राप्त झाले आणि त्यांनी वारं दिसू द्यायला नका नाही तर त्यांच्या गुरुंनी त्यांच्या डोक्यावर हातच नसता ठेवला. आपण एक छोट पाऊल पहिल्यांदा उचलूया. छोट पाऊल उचला आणि मग आपण मी तुमचा हात धरेन तुमची जर इच्छा असेल तर आणि तुम्हाला हात धरून धरून हळूवारपणे पुढे घेऊन जाईल. जशी मी गेले तशी मी तुम्हाला घेऊन जाईल. हे माझं तुम्हाला वचन आहे. तुम्हाला माझा हात धरायचा असेल माझा विश्वास असेल तर मी तुमची मदत करायला केव्हाही तयार आहे. पण आपण पहिल्यांदा छोटे छोटे बेबी स्टेप्स घेऊ. फार स्वतःबद्दल एकदम हे करू नको. आपण काय आहोत आताच जग काय आहे. एकनाथांच्या वेळीस गोष्ट वेगळी होती. जग वेगळं होतं. ऊर्जा वेगळी होती जगाची. आताची आपली ऊर्जा वेगळी आहे जगाची. कलियुगात होता बाबा आपण. ठीक आहे.